शिवसेना आमदार पुढच्या कमिटीचे कार्याध्यक्ष रुपेश म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हॅलो जिल्हा प्रमुख सन्माननीय श्री प्रकाशजी पाटील साहेब व आदरणीय उपनेते आनंदजी तरे साहेब जे महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीस पुष्पहार अर्पण करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक, या मिरवणुकीमध्ये सर्व धर्माचे शिवभक्त हे सामील झालेले आहेत आणि अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य मिरवणूक या भिवंडीकरांनी पुन्हा एकदा वाटल जोश ते दांडे बंद करा, डीजे 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 बंद करत राहू, डीजे बंद करा. धन्यवाद, धन्यवाद डीजे. सॉरी बँड आहे तो, रत्नदीप बँड आहे, डीजे नाही. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आजच्या या उत्सव कमिटीच्या वतीने आलेले आपल्या या प्रमुख अतिथी शिवसेना उपनेते आदरणीय माजी आमदार आनंद तरे साहेब, त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री प्रकाश पाटील साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीला पुष्पहार अर्पण करत आहेत. मी सर्व शिवप्रेमी नागरिकांना विनंती करतो की त्यांनी उभं राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभं राहायचं आहे. सर्व शिवभक्तांनी उभं राहायचं आहे. महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीस अर्पण करत आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीला शिवसेनेचे उपनेते माजी आमदार माजी महापौर आदरणीय आनंद तरे साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय प्रकाश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. मी उपस्थित शिवप्रेमी नागरिकांना विनंती करतो की त्यांनी पुष्पहार घातल्यानंतर जोरात टाळ्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करायचा आहे. आपल्या उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. शिवसेनेचे उपनेते माजी आमदार माजी महापौर आदरणीय आनंद तरे साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री प्रकाश पाटील साहेब यांच्या शुभार्थे छत्रपती महाराजांच्या मूर्तीला
अश्वारोह मूर्तीला आपल्या या उत्सवासाठी माजी आमदार माजी महापौर आनंद तालुसाहेब आणि त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे. त्यानंतर आता शिवसेने आमदार कार्याध्यक्ष रुपेश मात्रे साहेब त्याचबरोबर महानगरपालिकेचे उपमहापौर मनोज काटेकर साहेब यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण केला जाणार आहे.